Hello everyone, you are welcome to this video. On the board I have written the title 1.2 Androcles and the Lion. Androcles ani Sinha. Let us start with the first paragraph. Long, long ago, there lived a kind, gentle and courteous man called Androcles. Far, far purvi, एक दयाळू, काइंड म्हणजे दयाळू, जंटल म्हणजे सभ्य आणि करटियस म्हणजे पोलाइट, नम्र. आय हॅव रिटन हियर जंटल, नम्र, करटियस, पोलाइट, सभ्य. याचा अर्थ सभ्य, याचा अर्थ नम्र. मग जंटल पासून जंटलमन शब्द तयार होतो, तुम्हाला माहिती आहे जंटलमन. सो देअर आर थ्री ॲडजेक्टिव्स फॉर दिस मॅन Androcles. आय रीड वन्स अगेन. Long, long ago, there lived a kind, gentle and courteous man called Androcles. But he had a very cruel master. Parantu tyala tyacha ek atyanta cruel master hota, malak. Master means malak. But cruel means wicked. Remember these two words. Similar word for cruel means wicked, dusta. त्याचा मालक फार दुष्ट होता. आय रिपीट, बट ही हॅड अ व्हेरी क्रुएल मास्टर. इन दोज डेज, त्या काळी, किंग्स, नोबल्स अँड अदर वेल्दी मेन यूज्ड पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. पूर्वीच्या काळी काय काय व्हायचं? राजे, किंग्स म्हणजे राजे, नोबल्स म्हणजे सरदार, आणि अदर वेल्दी पीपल, श्रीमंत लोक काय करायचे? यूज्ड पुअर पीपल as their slaves. गरीब लोकांना त्यांचे गुलाम म्हणून वापरत असत. Kings, nobles and wealthy people used poor people as their slaves. त्यांना गुलाम म्हणून वापरत असत, त्यांचा वापर करत असत. Androcles was a slave. Androcles हा सुद्धा गुलाम होता. The slaves were forced. त्यांना जबरदस्ती केली जात असे. दे वेअर फोर्स. वॉट दे वेअर फोर्स? टू वर्क फॉर देअर मास्टर्स. आपल्या मालकासाठी काम करण्याचं त्यांना सांगितलं जात असे, जबरदस्ती केली जात असे. दे वेअर फोर्स, दे वेअर फोर्स, स्लेव्ज वेअर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. त्यांना काय करावं लागेल? मालक जे सांगायचा ते त्यांना करावं लागेल. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम टू डू. दे हॅड नो फ्रीडम. फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य. फ्रीडम, स्वातंत्र्य. मी एक वाक्य लिहिलं, सी हॅज नो फ्रीडम टू गो आउट. तिला बाहेर जायचं स्वातंत्र्य नाही. गुलामांना स्वातंत्र्य नव्हते. इन दोज डेज स्लेव्ज हॅड नो फ्रीडम. त्यांना स्वातंत्र्य नसे, नो राईट्स, अधिकार नसत. इवन वेन दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर, दे कुड नॉट लिव्ह हिम. जरी ते नाराज होते, इवन दो दे वेअर अनहॅपी विथ देअर मास्टर्स, दे कुड नॉट लिव्ह देम. त्यांना सोडून जाता येत नव्हतं, पुष्कळ राग यायचा. दे वेअर अँग्री विथ देअर मास्टर्स, बट दे कुड नॉट लिव्ह देम. पण त्यांना सोडून जाऊ शकत नव्हते. दे वेअर बाउंड बाय लॉ. ते कायद्यानं बांधले होते. बघा, टू बी बाउंड बाय लॉज मीन्स टू बी फोर्स टू फॉलो लॉज ऑर रूल्स. यू हॅव टू रिमेंबर दिस फ्रेज. याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. टू बी बाउंड बाय लॉज मीन्स टू बी फोर्स टू फॉलो लॉज ऑर रूल्स. त्यांना नियमाचं पालन करावंच लागेल. ते नियमाने बांधलेले होते. They were bound by laws. Baga, parth vaasto. They were bound by law to obey their masters. Aplya malkachi adnya tyanna palavich lage. Kaydene te bandhan hota asa tyacha artha hota. However, wicked he might be. To kiti ka dushta asela. However, wicked he might be. Slaves had to follow their rules, their laws. कायदे पाळावेच लागले. ते नियम जे असतील ते पाळावेच लागत.
सेकंड पॅरेग्राफ. अँड्रॉक्लिस डीड नॉट लाईक हिज हार्टलेस, पहिलं विशेषण त्याच्या मालकाचं, हार्टलेस निर्दयी, दयाच नाही, हार्टलेस. ही जे हार्टलेस मॅन जर म्हटलो ना आपण, तो निर्दयी माणूस आहे असा अर्थ होतो. बघा, अँड्रॉक्लिस डीड नॉट लाईक हिज हार्टलेस विकेड मास्टर, तो दुष्ट निर्दयी मालक त्याला आवडत नसे. हिज मास्टर स्टार्व्ड हिम, सॉरी स्टार्व्ड हिज स्लेव्ज, काय करायचा त्यांचा मालक, त्या गुलामांना उपाशी ठेवायचा. टू स्टार्व हा शब्द इथं आलेला आहे, उपाशी ठेवणे. द पास्ट टेन्स ऑफ स्टार्व इज स्टार्व्ड. हिज मास्टर स्टार्व्ड अदर स्लेव्ज इन्क्लुडिंग अँड्रॉक्लिस. अँड्रॉक्लिसचाही त्याच्या समावेताचा, सर्वांना उपाशी ठेवायचा. बघा परत वाक्य वाच. हिज मास्टर स्टार्व्ड हिज स्लेव्ज अँड ऑफन व्हिप देम. व्हिप म्हणजे चापकाचे फटके देणे. टू व्हिप याचा पास्ट टेन्स, व्हिप चापकाचे फटके पण देत असे. कोण? मालक. बघा काय काय करायचे मालक, कशी ट्रीटमेंट द्यायचे, असं जर तुम्हाला विचारलं तर लिहिता आलं पाहिजे. अँड्रॉक्लिस फेल्ट दॅट इव्हन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अशा मालकाची सेवा करण्यापेक्षा मृत्यू बरा. हू थॉट? अँड्रॉक्लिस थॉट. व्हॉट डीड ही थिंक? डेथ इज बेटर दॅन सर्विंग इज मास्टर. अरे मालकाची सेवा केल्यापेक्षा मृत्यू परवडला ना. ही केप्ट लुकिंग आउट फॉर ए गुड अपॉर्च्युनिटी. हां, ही वॉज सर्चिंग. टू कीप लुकिंग फॉर म्हणजे टू सर्च, टू सर्च. लक्षात घ्या इथं लिहिलं नाही, ट्राईंग टू सर्च फॉर. तो संधीची वाट पाहत होता. सोप्या इंग्लिशमध्ये काय सांगू शकाल? ही वॉज वेटिंग फॉर अन अपॉर्च्युनिटी टू लिव्ह हिज मास्टर. आपल्या मालकाला सोडून जायची संधीची वाटच तो पाहत होता. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट, जेव्हा त्याला पहिली संधी मिळाली, ही एस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुएल मास्टर. आपल्या मालकाच्या तावडीतून, घट्ट पकडीतून तो निसटला. एस्केप म्हणजे निसटणे, सुटका करून घेणे. एस्केपचा पास्ट टेन्स एस्केप्ड. पण क्लचेस शब्द महत्त्वाचा आहे. क्लचेस म्हणजे टाईट होल्ड, घट्ट पकड होती त्या मालकाची, पण त्यातून तो निसटला. ही एस्केप्ड हिमसेल्फ, तो स्वतः बाहेर पडला. नाव अल्दो अँड्रॉक्लिस हॅड दस रन अवे, आणि जरी तो आता पळून गेला होता, ही वॉज नॉट ए कावर्ड, पण तो भित्रा नव्हता. रिमेंबर दिस, अँड्रॉक्लिस वॉज नॉट ए कावर्ड मॅन, भित्रा माणूस नव्हता. रिमेंबर, कावर्ड, कावड म्हणजे भित्रा, कावडच्या अपोजिट ब्रेव, शूर, धाडसी. लक्षात ठेवावं लागेल अपोजिटवर. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. दिस इज सिम्पल पास्ट टेन्स. टेकचा पास्ट टेन्स टूक. अँड्रॉक्लिस टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट, जंगलात आश्रय घेतला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट. ही वॉज नॉट अफ्रेड, टू बी अफ्रेड म्हणजे घाबरणे, बट ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ वाईल्ड बीस्ट, वन्य पशूंना तो घाबरत नसे. दॅट रोम्ड द फॉरेस्ट म्हणजे दॅट वांडर्ड द फॉरेस्ट, जंगलात जे वन्य पशू फिरायचे ना त्यांना तो घाबरत नसे. ही डीड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. त्याने याची बी पर्वा केली नाही की आपल्या डोक्यावर काही छत नाही, काही नाही, आश्रय नाही, निवारा नाही. याला म्हणतात ही डीड नॉट माइंड. माइंड म्हणजे पर्वा करणे. बट ही डीड नॉट माइंड दॅट देअर वॉज नो रूफ ओव्हर हिज हेड इन द फॉरेस्ट. जंगलात काही नाही ना डोक्यावर त्याचे, पण पर्वाच केली नाही. ही वॉज हॅपी दॅट. या दॅटला तुम्ही बिकॉज वाचायचं, लक्षात ठेवा. ही वॉज हॅपी दॅट ही वॉज फ्री ॲज अ बर्ड. त्याला आनंद झाला की आता आपण पक्ष्या इतके मुक्त आहोत, स्वतंत्र आहोत. टू गो वेअर एव्हर ही विश्ड, ज्याला त्याला जिथं जायचं होतं ना तिथं पक्ष्यासारखा जायला तो मुक्त होता. समजलं? ही वॉज फ्री. नाव अँड्रॉक्लिस वॉज फ्री लाईक ए बर्ड व्हेअर एव्हर ही वॉन्टेड टू गो. जिथं जायचं ना तिथं तो जायचा. नाव देअर वॉज नो टेन्शन. ही रॅन अवे इन द फॉरेस्ट. ही लेफ्ट हिज मास्टर, सोडून दिला आपल्या मालकाला. ही वॉज वेटिंग फॉर अन अपॉर्च्युनिटी अँड ही गॉट दॅट अपॉर्च्युनिटी अँड एस्केप. निसटला ना तो, पण जंगलात गेला.
आणि डोक्यावर काही नाही काही नाही, बट ही वॉज नॉट कावर्ड. मी आत्ता सांगितलं भित्र नव्हता, ही वॉज ब्रेव, ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ वाईल्ड बिस्ट. हां, जंगली श्वापदांना तो अजिबात घाबरत नसे. मग आता दोन चार गोष्टी, मालक कसे असायचे, कोण गरिबांना गुलामासारखं वागवायचं, नंतर स्लेव्जना कशी ट्रीटमेंट मिळायची, हाऊ वेअर द स्लेव्ज ट्रीटेड इन एन्सेंट टाइम्स किंवा लाँग लाँग ॲगो असे, नंतर याची माहिती अँड्रॉपलिसची आत्तापर्यंत कोणती ती लक्षात ठेवली पाहिजे. हे दोन चार गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या की दोन चार प्रश्न तुम्हाला आले. हां, व्हेरी सिम्पल. इथपर्यंतचे तीन छोटे छोटे पॅरेग्राफ झाले, तुम्ही जर वाचले तर तुमचा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहज देता येईल. ओके, एवढी माहिती आजची या व्हिडिओमध्ये पुरेशी आहे. आय सपोज यू हॅव अंडरस्टूड एव्हरीथिंग. ओके.